मित्र हो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट neend.app ला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा। आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता। या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते। आणि महत्त्वाचं म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स। ती तुम्हाला झोप येण्यासाठीच मदत करतील आणि शांत झोपेचा सुखद अनुभव देतील। मित्र हो, नमस्कार। आज मी तुम्हाला सांगणार आहे समुद्र प्राशन करणाऱ्या अगस्ती ऋषींची गोष्ट। भर दुपारी शरद दादा आजोबांबरोबर घरी परतला। बाहेर ऊन मी म्हणत होत। घरी येताच दोघांनी हौदातील थंड पाणी तोंडावर शिंपडलं, हात पाय स्वच्छ धुतले, गुळाचा खडा अन माठातल्या गार पाण्याचा तांब्या माई आजीने आणून ठेवला। दादा आजोबा आणि शरद तहानलेले होतेच। ते गार पाणी घशात प्रविष्ट होताच अंगाची होणारी काहिली काहीशी कमी झाली। पंखा लावून दोघे पडवीत निवांत बसले। दादा, आज वीज आहे म्हणून बरं आहे ना? कसे राहत असतील पूर्वज या उष्म्यात पंख्याशिवाय? तुम्ही धन्यवाद दिले पाहिजेत पाश्चात्यांना, ते आले म्हणून। धन्यवाद मायकेल फॅराडे, नाहीतर आपण या सोयीना मुकलो असतो, शरद वारे खात म्हणाला। माई आजी, दादा आजोबा दोघेही हसले। दादा, काही चुकलं का माझं? शरद भांबावला। माई म्हणाली, विज्ञान हे कालातीत आहे। अनादि कालापासून ते श्री भगवंत आपल्या ऋषीमुनीद्वारा मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर देत आलेत। आजी, विज्ञान आणि तुझे देव यांचा कसा काय संबंध ग? आजोबा पहा, हिची श्रद्धा मध्ये येते हा। शरद, अरे तिच्या या श्रद्धेवर तर विश्व तरले, निदान माझे तरी। आणि माई म्हणतीये ते सत्य आहे, तुझे मायकेल फॅराडे जसे आम्ही नाकारत नाही तसे तू ती सांगतीये ते ऐकून तर घे। आणि खरे जनक या विजेचे आपले भारतीय ऋषी अगस्ती आहेत, सप्तर्षींपैकी अतिशय प्रतिभावान ऋषी। माई, तूच सांग त्यांना म्हणजे बरं। दादाचं हे बोलणं ऐकून शरदचे कान अजून टवकारले। पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया। आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा। अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा। आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा। शरीर तणाव मुक्त करण्याचा प्रयत्न करा। आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा। शरीरावर मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका। डोक्यात मनात सुरू असलेले सगळे विचार चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा। मनात येणाऱ्या सर्व सकारात्मक नकारात्मक विचारांवर विचार करू नका। आलेल्या विचाराला का आलास विचारू नका। चाललेल्या विचारांना
का चाललास विचारू नका। आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा। आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या। मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका। फक्त लक्ष द्या आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा। फिरून पुन्हा तो छातीद्वारे घशाद्वारे नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा। पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या। श्वासाकडे लक्ष द्या। तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल। मन शांत होत जातंय, अजून शांत। तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय, मन शरीर तणावमुक्त होतंय। सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालाय। सारा आसमंत प्रसन्न आणि शांत झालाय। अनादि काळापासून होत आलेल्या युद्धांमध्ये दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यास अनेक अस्त्र वापरण्यात आली आहेत। ते अमोघ ब्रह्मास्त्र असो किंवा सुदर्शन चक्र असो, वीज अग्नी धातू यांच्या संयोगाने तुफान शक्ती निर्माण करून हे युद्ध अशा दिव्य अस्त्रांनी लढली जात। अगस्त्य संहिता पाहता त्यांनी विजेची निर्मिती कशी केली आहे याचे विस्तृत वर्णन करते, म्हणून तेच या विजयचे जनक आहेत। अगस्ती ऋषी हे मित्रावरुण यांचे सुपुत्र। मित्रावरुण यांचे तेज एका कुंभात पडले आणि त्या कुंभाच्या मध्यभागातून अगस्ती ऋषी जन्मले। त्याच कुंभाच्या तळातून वसिष्ठ ऋषींचा जन्म झाला, म्हणून ऋषी वसिष्ठ त्यांचे छोटे बंधू मानले जातात। अगस्ती ऋषीची कथा खरी मानवाला प्रेरित करणारी आहे। ती मी तुला विषय निघाला आहे तर सांगते। खर तर अगस्ती ऋषींनी ब्रह्मचर्य आश्रमाचा स्वीकार केला होता, पण एकदा त्यांना त्यांचे पितर खोल गर्तेमध्ये अडकलेले दिसले, त्यांना मुक्ती मिळाली नव्हती। त्यामुळे पितरांना मुक्ती देण्यासाठी वंशविस्तार होणे गरजेचे होते। त्यासाठी गृहस्थाश्रम स्वीकारणे क्रमप्राप्त होते, म्हणून मग अगस्ती ऋषींनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याची तयारी केली। ते त्यांच्या योग्य गृहिणीचा शोध घेऊ लागले। विदर्भ राजाला लोपामुद्रा नावाची कन्या होती, ती अत्यंत सुंदर होती, त्याचप्रमाणे बुद्धिमान सुद्धा होती। राजाने तिच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती। लोपामुद्रेने यौवनात पदार्पण केले होते, त्यामुळे विदर्भ राजाला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली। परंतु लोपामुद्रा अत्यंत सौंदर्यवती, तेजस्वी व बुद्धिमान होती, त्यामुळे कोणीही राजकुमार तिला मागणी घालण्याची हिम्मत करत नव्हता। एके दिवशी अगस्ती ऋषी विदर्भ राजाकडे येऊन पोहोचले। राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले व त्यांना येण्याचे प्रयोजन विचारले। तेव्हा अगस्ती ऋषी म्हणाले, राजा, तुझी कन्या लोपामुद्रा विवाह योग्य झाली आहे। उत्तम गृहिणी पद सांभाळण्यासाठी लागणारे सर्व गुण तिच्याजवळ आहेत। मी गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुझी कन्या लोपामुद्रा माझी गृहिणी होण्यासाठी योग्य आहे। तेव्हा तू मला लोपामुद्रा अर्पण करा।
ऋषी अगस्तींची ही मागणी ऐकून राजा स्तंभित झाला. त्यांच्या मागणीला तो नकार देऊ शकत नव्हता. राजाला काही सुचेना म्हणून मग तो राणी बरोबर विचार विनिमय करण्यासाठी अंतःपुरात गेला. लोपामुद्रेने पित्याचे व मातेचे संभाषण ऐकले व त्यांना पडलेला पेच तिने चुटकी सरशी सोडवला. मित्रमैत्रिणींनो, रोज शांत आणि सहज झोप येण्यासाठी आमची वेबसाईट neend.app ला भेट देऊन आमचे नींद ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही झोपताना गोष्टी, मार्गदर्शक ध्यान आणि मनशांती देणारे संगीत या सगळ्याचा आनंद नींद ॲपवर घेऊ शकता. या सगळ्याबरोबरच लवकर झोप येण्यासाठी नींद ॲप आणि वेबसाईटवर स्लीप गमीज, मिल्क मिक्स, स्लीप टी यांची माहितीही मिळू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे या कशाचीही आपल्याला ना सवय लागते ना कुठले साईड इफेक्ट्स होतात. ती फक्त तुम्हाला झोप येण्यासाठी मदत करतात, शांत झोपेचा सुखद अनुभव देतात. लोपामुद्रेने अगस्त्य ऋषींची कीर्ती ऐकलेली होती. अशा महान पुरुषाची अर्धांगिनी होण्याची संधी चालून आली होती आणि ती व्यर्थ दौडून चालणार नव्हती. त्यामुळे ती माता पित्यांना म्हणाली, पिताश्री, तुम्ही दुःखी होऊ नका. अशा महान ज्ञानी पुरुषाबरोबर विवाह करण्यासाठी मी तयार आहे. आमचा संसार सुखाचा होईल. तुम्ही काहीही काळजी करू नका. आपल्या कन्येचा निर्णय ऐकून राजा एकदम आनंदी झाला, कारण त्याला ऋषींना आणि आपल्या मुलीला दोघांनाही दुखवायचं नव्हतं. राजाने लोपामुद्राचा विवाह एकदम थाटात लावून दिला. विवाह संपन्न झाल्यावर अगस्त्य ऋषींनी लोपामुद्राला वल्कले आणि मृगचर्म असा वेश परिधान करण्याची आज्ञा केली. लोपामुद्राची सुद्धा तयारी होतीच, कारण जेव्हा तिने अगस्त्य ऋषींना पती म्हणून स्वीकारायला होकार दिला होता तेव्हाच तिने संन्यस्त वृत्ती स्वीकारायची तयारीही ठेवली होती. लोपामुद्रा फक्त वेशानेच नाही तर आचार विचाराने सुद्धा संन्यासिनी झाली होती. राजकन्या लोपामुद्रा राजवैभवात वाढली असूनही आश्रमातील दिनचर्या तिने लवकर आत्मसात केली. ती अत्यंत आदराने पतीची सेवा करत असे. लोपामुद्रेने अगस्त्य ऋषींच्या योग्य होण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली होती आणि त्यामुळे ती आदर्श पत्नी बनली होती. काही काळानंतर अगस्त्य ऋषींनी वंशवृद्धीची इच्छा लोपमुद्रेजवळ व्यक्त केली. तेव्हा तिच्या मनात आली की ऋषींनी मी स्त्री म्हणून माझ्या काही भावना असतील याचा विचार केलेला दिसत नाही. मी पतीच्या योग्य होण्यासाठी मेहनत घेतली, परंतु पतीने राजकन्या लोपामुद्रेची योग्यता प्राप्त करण्यासाठी काहीच कष्ट घेतले नाहीत. तेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायलाच हवी. ती म्हणाली, स्वामी, आपले सामर्थ्य महान आहे. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून आपणाला वंशवृद्धी करायची आहे. आपणाला पिता बनून आनंद प्राप्त होणार आहे, तसाच तो मला सुद्धा माता बनून मिळणार आहे. परंतु आपण संन्यासाश्रम स्वीकारून तपस्वी जीवन स्वीकारले आहे. मी सुद्धा आपल्यासाठी हा वेश धारण केला आहे, परंतु तपस्वी जनांचा वेश अंगावर ठेवून संसारी जनांचे व्यवहार माझ्याकडून होणार नाहीत. आश्रमाच्या पावित्र्याला मला धक्का लावायचा नाही. संन्यासाच्या वेशात
मी आपणाला स्वीकारू शकणार नाही। संसार करायचाच असेल तर तुम्ही वस्त्राभूषणांनी तयार होऊन यावे। माझ्या पित्याच्या घरी जशी मी ऐश्वर्यात होते तशाच ऐश्वर्यात तुम्ही मला ठेवा। तेव्हाच आपला खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रम सुखी होईल। संन्यासाश्रमी नसली तरी गृहस्थाश्रमी सुवर्णाची आवश्यकता आहे हे ध्यानात घ्यावे। लोपामुद्राचे बोलणे ऐकून अगस्ती ऋषींचे डोळे उघडले। त्यांना जाणवले की आपण लोपामुद्रेच्या इच्छांचा सुखाचा काहीच विचार केला नाही। ती माझ्या योग्य आहे एवढेच आपण बघितले। मी तिच्या योग्य आहे की नाही याचा मी विचारच केला नाही। त्यांना जाणवले की संसाराचा स्वीकार करणे गृहस्थाश्रम धर्म स्वीकारणे हे धर्मकार्य आहे। त्याचप्रमाणे संसारासाठी धनार्जन करणे हे सुद्धा धर्मकार्यच आहे। आत्तापर्यंत अगस्ती ऋषींनी समाजासाठी राजांकडे धनाची याचना केली होती, पण स्वतःसाठी धनाची याचना ते प्रथमच करणार होते। ते धनार्जन करण्यासाठी प्रथम श्रुतर्वा राजाकडे गेले। राजाने मोठ्या आदराने त्यांचे स्वागत केले। तेव्हा अगस्ती ऋषींनी त्याला आपले येण्याचे प्रयोजन सांगितले। राजाने आनंदाने धन देण्याची तयारी दर्शवली, परंतु ऋषींच्या असे लक्षात आले की राजाच्या कोषागारात जेमतेम धन आहे, जर ते आपण घेतले तर प्रजेला कष्ट होतील। म्हणून मग श्रुतर्वा राजाकडून धन स्वीकारण्यासाठी नकार दिला। पण श्रुतर्वा राजाला अगस्ती ऋषींना रिकाम्या हाताने पाठवणे योग्य वाटले नाही, म्हणून तो त्यांना बृहन्नेश्वर राजाकडे घेऊन गेला। पण त्या राजाची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती। मग ते दोघे राजे अगस्ती ऋषींना पुरुकुत्सनंदन त्रदस्यू राजाकडे घेऊन आले। त्रदस्यू राजाकडून सुद्धा अगस्ती ऋषींनी धन स्वीकारले नाही। दात्यांची देण्याची इच्छा होती, परंतु राजकोषाचा जमा खर्चाचा आढावा घेताना ऋषींच्या एक गोष्ट लक्षात आली होती। ती म्हणजे अगस्ती ऋषींनी जर धन स्वीकारले तर त्याचा भार प्रजेवर पडणार होता, आणि म्हणूनच त्यांनी धन स्वीकारायला नकार दिला होता। पण श्रुतर्वा, भ्रग्नश्व आणि त्रदस्यू या तिघांना ऋषींना मदत करायचीच होती, त्यामुळे त्या तिघांनी विचार विनिमय केला व ते ऋषींना म्हणाले, महर्षी, एका ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती करता येईल। इल्वल नावाचा एक दानव आहे, त्याने वाम मार्गाने लोकांना फसवून अलोट धनसंपत्ती गोळा केली आहे। त्याचे धनप्राप्तीचे मार्ग महाभयंकर आहेत। त्या दानवाच्या मदतीला त्याचे आतापी व वातापी नावाचे दोन भाऊ सुद्धा आहेत। ते एक आश्रम बांधून राहतात। आतापी धनवान अतिथी हेरतो आणि त्याच्याशी गोड संवाद साधून त्यांना आश्रमात घेऊन येतो। वातापी त्या अतिथीसाठी सुग्रास भोजन शिजवतो आणि ते दोघे त्या अतिथीला मनसोक्त जेवू देतात। आणि इल्वल येऊन त्या अतिथीला ठार मारतो व त्याचे धन लुबाडतो। किंवा असेही ऐकायला आले आहे की वातापी मेंढा बनतो, मग इल्वल त्याला मारून त्याचे मांस शिजवतो व अतिथीला जेवू घालतो। आणि मग इल्वल वातापीला बाहेर ये म्हणून हाक मारतो। तेव्हा वातापी त्या अतिथीचे पोट फाडून बाहेर येतो। आजपर्यंत त्यांच्या आश्रमात अतिथींना आत शिरताना अनेकांनी पाहिलंय, परंतु तो आत गेलेला अतिथी पुन्हा बाहेर आलेला कुणालाच दिसला नाही। किंवा त्याचे पुढे काय झाले
हे सुद्धा कधीच कळले नाही। इलवलाने आधी लहानशी कुटी बांधून हे उद्योग सुरू केले होते, पण आता त्याने मोठा सुंदर आश्रम बांधला आहे। शिवाय त्याने या हडपलेल्या धनाच्या बळावर मोठे राज्य निर्माण केले आहे आणि त्याची संरक्षण व्यवस्था अगदी चोख ठेवली आहे। त्याच्या विरुद्ध काहीही पुरावा नाही। तसेच त्याचे बळ एवढे वाढले आहे की आता एकट्या दुकट्याला त्याचा प्रतिकार करणे शक्य नाही। अशी सगळी इलवलाची गोष्ट सांगून ते तिघे जण अगस्ती ऋषींना म्हणाले, तुम्ही नक्कीच त्या इलवलाला धडा शिकवू शकता। अगस्ती ऋषींनी सुद्धा इलवलाचा चांगलाच समाचार घेण्याचे ठरवले आणि एक योजना बनवली। ते श्रुतर्वा, भ्रग्नश्व आणि त्रदस्यू यांच्यासह इलवलाच्या रमणीय आश्रमात जाऊन पोहोचले। इलवल सामान्य मानवाला त्रास देत होता, त्यामुळे त्याचा वध करून जगावरचे संकट दूर होणार होते, तसेच धनाची प्राप्ती सुद्धा होणार होती असा विचार अगस्त्य ऋषींनी केला। ते चौघेजण इलवलाच्या आश्रमात अतिथी बनून प्रविष्ट झाले। आता असे धनवान अतिथी आलेले पाहून इलवलाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या। त्याने अत्यंत गोड बोलत त्यांचे स्वागत केले, त्यांना भोजनासाठी थांबावयास सांगितले। इलवला संबंधी सर्व गोष्टी अगस्ती ऋषी जाणत होते, त्यामुळे ते अत्यंत सावध होते। हो, कारण राक्षसाच्या पोटातच ते शिरले होते। नित्याप्रमाणे इलवलाने सुग्रास भोजन तयार करून आणले। तेव्हा अगस्ती ऋषी म्हणाले, मी खूप भुकेला आहे, त्यामुळे तू तयार केलेल्या भोजनाचा आस्वाद मी सर्वप्रथम घेणार। इलवलाने सुद्धा आनंदी होत त्यांना भोजन वाढायला सुरुवात केली। इलवल वाढत होता व ऋषी अगस्ती जेवत होते। असे होत होत सर्व भोजन संपले। अगस्ती ऋषींनी एकट्यानेच सर्व अन्नाचा फडशा पाडला होता। अगस्ती ऋषींचे भोजन झाल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे इलवलाने हाक मारली, वातापी, बाहेर ये। एक नाही नि दोन, काहीच आवाज नाही, वातापी सुद्धा आला नाही। त्यामुळे इलवलाने हाका मारण्याचा सपाटाच लावला, पण तरीही वातापी काही उपस्थित होऊ शकला नाही। तेव्हा अस्वस्थ झालेल्या इलवलाला अगस्त्य ऋषी म्हणाले, इलवला, तुझा बंधू आता काही परत येणार नाही, माझ्या पोटातच त्याचे पचन झाले आहे आणि तो सुस्थळी पोहोचला आहे। त्याचे बोलणे ऐकताच इलवल चपापला, त्याचा डाव उघडा पडला होता, त्यामुळे तो थोडा क्रोधित सुद्धा झाला। परंतु लगेचच सौम्य आवाजात तो ऋषींना म्हणाला, आपण समजता तसे काही नाही, मी आपली काय सेवा करू शकतो? तेव्हा मात्र अगस्त्य ऋषी त्याला म्हणाले, माझ्या सामर्थ्याची तुला कल्पना आलीच आहे, तेव्हा हे तुझे महाभयंकर खेळ बंद कर आणि तू जी धनसंपत्ती वाम मार्गाने मिळवली आहेस ती योग्य कार्यासाठी दे। या तिन्ही राजांच्या कोषागारात धनाचा तुटवडा आहे, त्यामुळे प्रजेला कष्ट पडत आहेत, शिवाय मला सुद्धा धनाची आवश्यकता आहे। तेव्हा तुझ्याकडे असलेले धन आम्हाला दे। इलवलाने नाईलाजाने सर्व धनसंपत्ती अगस्त्य ऋषींना दिली। त्याच्याकडे असलेल्या सुवर्ण रथावर सर्व धनसंपत्ती लादून अगस्त्य ऋषींनी श्रुतर्वा, भ्रग्नश्व आणि त्रदस्यू या तिघा राजांसह आश्रमाची वाट धरली। पीडित इलवलाने त्यांचा पाठलाग केला व त्यांच्यावर हल्ला केला। तेव्हा मात्र अगस्त्य ऋषींनी इलवलाला ठार मारले। अलोट धनसंपत्ती प्राप्त करून ते लोपामुद्राला भेटायला निघाले। आश्रमात परत येऊन अगस्त्य ऋषींनी
लोपामुद्रेला सर्व संपत्ती अर्पण केली, तिची सुखाचा संसार करण्याची इच्छा पूर्ण केली। काही काळ लोटल्यावर अत्यंत सामर्थ्यवान अशा पुत्राने लोपामुद्राच्या पोटी जन्म घेतला। अगस्त्य ऋषींचे वंशवृद्धीचे कर्तव्य पूर्ण झाले होते, त्यामुळे ते तपश्चर्येसाठी वनात निघून गेले। लोपामुद्राने आपल्या पुत्राचे संगोपन उत्तम रीतीने केले। तो मोठा झाल्यावर आश्रमाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली। लोपामुद्रा सुद्धा अगस्त्य ऋषींबरोबर त्यांना मदत करण्यासाठी गेली। अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा नवनवीन वसाहती स्थापन करत होते, तेथे अग्निहोत्र यज्ञ यागाचा प्रसार करत होते। त्या वसाहतींमध्ये सर्व सुसूत्रता तयार झाली की त्याचा त्याग करून पुन्हा नवीन कार्य हातात घेत होते। अशा पद्धतीने वैदिक धर्माचा प्रसार करत होते। त्याच वेळी कालकेय नावाचे दैत्य खूप त्रास देऊ लागले होते। या कालकेयांनी वृत्रासुराला आपला नेता केला होता। या वृत्रासुराचा मृत्यू सहजासहजी शस्त्रास्त्राने होणार नव्हता, त्यामुळे ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे इंद्रादी देव दधीची ऋषींकडे आले व त्यांची मदत मागितली। त्यांनी इंद्राला त्यांच्या अस्थीपासून अस्त्र बनवायला सांगितले आणि जगाच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी मोठ्या आनंदाने आपल्या प्राणाचा त्याग केला। देवांनी त्यांच्या अस्थींपासून अत्यंत भयंकर असे शस्त्र बनवले, तेच इंद्राचे अमोघ वज्रास्त्र। इंद्राने त्या वज्रास्त्राने वृत्रासुराचा वध केला। आपल्या नेत्याचा वध झाला म्हणून कालकेयांनी लपण्यासाठी समुद्राच्या तळाचा आश्रय घेतला। ते दैत्य समुद्रातून बाहेर येऊन देवलोकावर ऋषी मुनींच्या आश्रमांवर हल्ला करू लागले। कोणी त्यांचा पाठलाग केला तर ते दैत्य समुद्रात शिरून तळाशी लपून अदृश्य होत होते, त्यामुळे कोणीच त्यांना पकडू शकत नव्हते। सर्वांनी त्यांना पकडण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले, पण ते दैत्य समुद्रात शिरून तळाशी लपले की काहीच करता येत नव्हते। कालकेय दैत्यांची सगळीकडे दहशत निर्माण झाली, भीतीने आश्रम ओस पडू लागले, यज्ञ कार्य बंद पडले। शेवटी सर्वजण अगस्त्य ऋषींकडे मदत मागण्यासाठी आले। अगस्त्य ऋषींना सर्वांनी कालकेय दैत्यांची सर्व हकीकत सांगितली। अगस्त्य ऋषींनी कालकेय दैत्यांचे निरीक्षण केले। जेव्हा पृथ्वीवर उच्छाद मांडून कालकेय दैत्य पुन्हा सागरात जाऊन लपले, तेव्हा अगस्त्य ऋषी समस्त ऋषीमुनी देवगणासहित समुद्र किनाऱ्यावर पोहोचले। समुद्राचे पाणी आटवले तरच समुद्राच्या तळाशी लपलेले दैत्य दिसू शकणार होते। त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी समुद्रातील पाणी त्यांनी पिण्याचे ठरवले। बघता बघता अगस्त्य ऋषींनी समुद्राचे जल पिऊन घेतले। समुद्राचा तळ दिसू लागला। तेथे लपलेले कालकेय दैत्य सुद्धा उघडे पडले। त्याबरोबर देवांचे आणि कालकेय दैत्यांचे युद्ध झाले व देवांनी दैत्यांचा पराभव करून त्यांना ठार मारले। मग सर्वांनी अगस्त्य ऋषींची प्रार्थना केली, समुद्राचे पाणी पुन्हा पूर्वव्रत करण्यासाठी विनंती केली। तेव्हा मात्र अगस्त्य ऋषी म्हणाले, मी तर समुद्राचे जल पुन्हा पूर्ववत करण्यास असमर्थ आहे, कारण ते जल मी पचवले। तेव्हा मात्र सर्व ऋषी देवगण भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांना म्हणाले, देवा, अगस्त्य ऋषींनी समुद्राचे जल पिऊन पचवले आणि आता समुद्र कोरडे पडले आहेत, तेव्हा आता काय करायचे? तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या सर्वांना आश्वासित केले व ते म्हणाले, काळजी करू नका, पुढे भगीरथ
जेव्हा गंगा नदीला पृथ्वीवर घेऊन येईल तेव्हा त्या पाण्याने समुद्र पुन्हा भरेल. मग समुद्र पुन्हा भरला का माई? शरदने विचारले. नाहीतर तुझ्या विज्ञानाच्या पुस्तकात बर्नॉल्ड पालिस्सीचा बाष्पीभवन आणि ढग याच्यावर धडा कुठून आला असता? सर्व जण आनंदले. त्या भगवंताला नम्र अभिवादन करून माई व दादा नातवाला घेऊन दुपारच्या भोजनाच्या तयारीला लागली.